नवीन खोली गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात, त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे हे काय झालं, हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा इकडे या ना. हो आई. अरे काय झालं, का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी काय झालं, एवढ्या मोठ्याने का आवाज देतेस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला, सगळा रंगच खराब झाला, बघ ना आई. याला आर्द्रता म्हणतात बाळा, जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचे लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून, आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो बरोबर बोलतेस, मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय, हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू, मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडण सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये, याला थोड्या दागदुजीची आणि रंगरंगुटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही, यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल, निळा रंग, गुलाबी रंग, मी सांगितलंय हा. दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे भांडू नका तुम्ही, आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केली आहे. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण 1 आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रेनोव्हेट करू, ह्यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू, आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडस पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई किती मजा येईल ना, मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे, आणि गट्टू तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. 1 आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर, आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा मला अजून एक छोटा कपाट द्या ना, त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूम साठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. आता मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघेही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे ह्यातलं बरचस सामान ऑनलाईनच मिळेल, अमेझॉन आणि झिमकार्ड वर. आता आणते माझा फोन, तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव. आई ऍप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेस्सी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे.
चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो, आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय, आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाइन ऑर्डर नाही करणार, ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाइन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळे जण बाजारात जातात. फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा मग काम दुजा. नंतर सगळे फर्निचर शॉप मध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्स वर बसून बघत असतात. अरे हा टेबल किती छान आहे, यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं. हो लागेल, तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई मला तो टेबल आवडला, त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळे जण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोन सगळं सामान घरी येत. आई आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात, त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.